हे गाइज, हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल विलेज लाईफ विथ मेघा. आणि मी आहे मेघा तुमच्यासोबत. तर फ्रेंड्स, मागचं बॅकग्राऊंड बघून तुमच्या लक्षात येतच असेल की मी आलेली आहे शेतामध्ये आणि इकडे चालू आहे शेताला पाणी पाजण्याचं काम आणि सोबतच चालू आहे शेताला औषध मारायचं कामही. आता गोष्ट सांगायची तर परवाच मी गेले होते पट्टणकुडीला. पट्टणकुडी हे जे गाव आहे ते इथं निप्पाणी या शहराजवळ. तर पट्टणकुडीत मी गेले होते कांतेश ठाणे यांच्या घरी आणि तिथं त्यांच्या घराजवळच एक खूप छान असं मला मंदिर दिसलं. मंदिराच्या रुपड्यावरूनच कळत होतं की हे मंदिर जे आहे ते खूप जुनं असं आहे. वेळ नसतानाही आम्ही वेळेत वेळ काढून या मंदिराला भेट देऊन आलो आणि आता मी तुम्हाला दाखवते ते पट्टणकुडीचं महालक्ष्मीचं मंदिर. तर चला आता आपण जाऊया पट्टणकुडीला. तुम्ही तर माझ्याबरोबर असणारच आहात. तर फ्रेंड्स, ॲक्च्युली मी गेले होते सदलग्याला माझ्या मामाच्या गावी, जे तालुका चिक्कोडी जिल्हा बेळगावमध्ये येतं. पट्टणकुडीला जाणे हा अचानक ठरलेला आमचा प्लान होता. इकडे मला रस्ते माहिती नसल्यामुळे मी मामाची गाडी फॉलो करते आणि जात असताना आम्हाला दिसली ही सुंदर वास्तू. या मंदिराचं एकंदर स्ट्रक्चर बघितलं की आपल्या लक्षात येतं की हे मंदिर खूप जुनं असं आहे. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरही खूप मोठी अशी प्रशस्त अशी रिकामी जागा आपल्याला पाहायला मिळते आणि याहून प्रशस्त जागा प्रवेशद्वार ओलांडल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. मंदिरात प्रवेश केल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते ती नितांत सुंदर आणि मनमोहक अशी महालक्ष्मीची ही सुंदर अशी मूर्ती. तर या मंदिराबद्दलची अधिक माहिती आपल्याला देत आहेत PM सुतार सर, ज्यांनी 20 वर्ष सकाळचे पत्रकार म्हणून काम पाहिलेलं आहे. नमस्कार, मी PM सुतार, गाव पट्टणकुडी, बेळगाव जिल्ह्यातलं उत्तरेकडच्या टोकावरचं हे गाव अतिशय सुंदर असं ग्रामदैवत. इथं महालक्ष्मीचं मंदिर आहे आणि ही पंचकृषीची आराध्य देवता आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी महालक्ष्मी हायस्कूल या नावानंच लक्ष्मीच्याच नावे सरस्वतीचं मंदिर नांदत आहे आणि लक्ष्मी आणि सरस्वती एकाच जागी नांदत आहेत असं हे चित्रण. तर विशेष या ठिकाणी मी माध्यमिक शाळेमध्ये हायस्कूलमध्ये मुख्याध्यापक या पदावर मी काम केलेलं आहे आणि 20 वर्षे पत्रकारितेमध्ये सकाळचा पत्रकार म्हणून मी काम केलेलं आहे आणि बेळगाव जिल्हा उत्कृष्ट पत्रकार म्हणून अवॉर्डही मिळालेला आहे. गावचं ग्रामदैवत जे आहे श्री महालक्ष्मी, पंचकृषीतील सर्वांची ही देवता. विशेष करून या देवतेच्या संदर्भामध्ये खूपशा काही आख्यायिका आणि गोष्टी पूर्वापार चालत आलेले आहे. अगदी विजयनगर काळापासून ते अगदी राजाराम महाराजांच्या करवीर संस्थानाच्या अधिपतीपर्यंत त्याच्याशी संबंध जोडले गेलेले आहे की कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात गावामध्ये
महालक्ष्मीच्या दंडवताने प्रारंभ होतोय. तर इथं जो शिलालेख आहे आढळतोय इसवी सन 1516 शाली श्री नृप शालिवांशके 1516 याचा उल्लेख आढळतो. आणि यामध्ये त्यांनी सांगितलंय की विकारी नाम संवत्सरे चैत्र वद्य दशमी मंगळवारी 1521 घडवलेला आहे अशा प्रकारचा उल्लेख आहे. तर विशेष करून ही श्री मातेची जी मूर्ती आहे ही मूर्ती अतिशय चतुर्भुजधारी अशी मूर्तीच्या एका हातात पद्म सर्प खड्ग आणि एक भक्तावर वरदहस्ताची कृपा असलेला असा अशी ही मूर्ती आहे. श्रीच्या माथ्यावर सप्तफणांचा नागसर्पाचा छत्र आहे आणि सुंदर अशा शाळीग्राम सदृश्य काळ्या पाषाणाची अर्धवट अशी सिंहवाहिनी अशी ही महालक्ष्मीची मूर्ती आहे. तर अति गावच्या यात्रेच्या प्रारंभीला विशेष करून ही जी यात्रा भरते प्रतिवर्षी भाद्रपदातील महालय अमावस्येपूर्वी एखादा शुक्रवार अथवा मंगळवार मध्ये योजून इथे महालक्ष्मीची यात्रा भरवली जाते. आणि महालक्ष्मीची यात्रा भरवताना भाविक जे असत आहेत की कावडी घेऊन कृष्णा आणि कृष्णेच्या संगमावरून येडूर इथून येडूर मांजरी इथून गंगाजल कृष्णेचं पाणी हे आणून वाहत आहेत. अगदी हे थोडक्यात ह्या गावचा आणि गाव ग्रामदेवतेचा मी परिचय आपणासाठी करून देतोय. धन्यवाद. मंदिराबद्दल एक आख्यायिका सांगितली जाते की गावच्या पाटलांच्या घरातील गायीमधील एक गाय अचानक दूध देणे थांबविते. सुरुवातीला गुराख्यावरच संशय घेतला जातो. नंतर पाटील एक दिवस गुराख्यावर पाळत ठेवून गायी मागून लपत छपत जातात तर त्यांना आश्चर्याचा धक्का बसतो. एका पवित्र स्थळी गोमातेने आपल्या दुधाचा अभिषेक चालवलेला होता. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती हेच खरे. शिराभिषेकांनी पावन झालेल्या जागेलाच स्वयंभू शिवलिंग आहे. मातेने गुराख्याचे रक्षण केलेल्या जागेलाच आदिशक्ती महालक्ष्मी विराजलेली आहे. ती मूर्ती पालखीत ठेवून त्या पालखीची मिरवणूक. प्रवेशद्वाराच्या बाजूनी अशा वर चढण्यासाठी पायऱ्या आहेत आणि इथून वर गेल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो तो नगारखाना. नगारखान्याजवळ जाऊन थांबले की आजूबाजूचे असे चित्र आपल्याला पाहायला मिळते.
इथे मी माझे मोठे मामा आणि मामी नगारखान्याच्या समोर उभे राहून आजूबाजूचा परिसर निहाळत होतो. खूप सुंदर दिसत होता इथून परिसर. येथील जीर्णोद्धार साधारणतः 1910 झालेला आहे आणि जीर्णोद्धाराबद्दलही तितकीच रोचक एक आख्यायिका सांगितली जाते की राजाराम महाराज जे आहेत ते रायबागच्या दिशेने ज्या वेळेला शिकार करण्यासाठी जात असत तर त्यावेळेला त्यांचा तळ इथे थांबत असे. तर अचानक त्यांच्या आवडत्या घोडीचा डोळा इथे गेला आणि त्यावेळेला राजाराम महाराजांनी याच मंदिरामध्ये देवीपुढे साकडे घातले की जर माझ्या घोडीची दृष्टी परत आली तर मी येथील मंदिराचा कायापालट करेन. आणि झालेही तसेच की 6 महिन्यानंतर त्यांच्या घोडीची दृष्टी परत आली आणि महाराजांनी खुश होऊन येथील मंदिराचा कायापलट केला आणि इथे प्रवेशद्वार नगारखाना आणि या बाजूच्या पागा बांधून दिल्या. त्याच पागांचे आता हायस्कूलमध्ये रूपांतर झालेले आहे आणि शिक्षणाची गंगा अहोरात्र तिथे वाहते आहे. फ्रेंड्स, तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सबस्क्राईब केल्यानंतर लगेचच घंटीचं ऑल हे बटन प्रेस करा, म्हणजे इथून पुढे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला येत राहतील नोटिफिकेशन आणि तुम्ही बघू शकाल माझा व्हिडिओ सगळ्यात आधी. तर फ्रेंड्स, पुन्हा भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी रहा आणि त्यासाठी हात धुत रहा. फ्रेंड्स, हा व्हिडिओ मी लॉकडाऊनच्या खूप आधी बनवलेला आहे जो मी आत्ता अपलोड करते आहे. तर तुम्ही कृपा करून आता घरातून बाहेर पडू नका. अगदीच गरजेचं काम असल्याशिवाय जरी पडला तर मास्कशिवाय बाहेर पडू नका. काळजी घ्या स्वतःसोबत आपल्या कुटुंबाचीही.